तुम्ही जवानावरती किती प्रेम करता, तुमच्या भावावरती किती प्रेम करता, पण बोलेल मी तुम्हाला सर्वांना, तुमच्या पायाला लागेल, अरे एकमेव अशी तुमची बहीण आहे की जी तुमच्या प्राणासाठी बाजी लावते, तुमच्या प्राणाला त्या यमाला सांगते, यमा माझ्या भावाकडे या दिवशी तरी बघत जाऊ नको, हे त्या ठिकाणी ते सांगत असते. तुमच्या बहिणीला लागेल ते देत जा. का? कारण तुम्ही तरी तिचं रक्षण फक्त हो म्हणून करता, पण ती मात्र खरोखर करते. लक्ष द्या माझ्या बोलण्याकडं. बघा, अशीच ही भाऊबीज साजरी करण्यात आली आणि ह्या भाऊबीजीचं एक निमित्त त्या ठिकाणी आपण सर्वजण महाराष्ट्र पाहतंय. पण या निमित्तावरती आज एक शोककळा महाराष्ट्रावरती पसरली. सकाळी सकाळी 4 वाजता सकाळी सकाळी 4 वाजता घरामध्ये फोन आला. घरामध्ये फोन असा वाजत होता, वाजलेल्या फोनापर्यंत घरातली आई म्हातारी आई पळत पळत गेली. गेलेला फोन तिने उचलला, कानाला लावला आणि कानाला लावल्याच्या नंतर तो फोन त्या फोनातून आवाज यायला लागला. संतोष महाडिकाच्या घरीच लागला का हा फोन? तिने सांगितलं हो, संतोष महाडिकाच्या घरीच लागला. पण समोरून आई बोलतीये आपण नको काही सांगायला, म्हणून त्या माणसाने पोटकन फोन कट करून टाकला. गावातल्या सरपंचाला फोन लावला आणि गावातल्या सरपंचाला फोन लावल्याच्या नंतर गावातल्या सरपंचाने फोन उचलला, थोडासा विको द्या. आणि गावातल्या सरपंचाला फोन लावल्याच्या नंतर गावातला सरपंच बोलायला लागला, बोला गावामध्येच लागला हा फोन, कोण बोलतोय बोला. तेवढ्यामध्ये त्याच्यामध्ये बोलायला सुरुवात झाली, हे बघा तुमच्या गावातला शहीद. असं बोलल्या बोलल्या त्या सरपंचाच्या अंगावरती काटे उभे राहायला लागले. सुंदर असं सण आहे गावामध्ये, सुंदर असं त्या ठिकाणी सगळीकडे दिवाळी मोठ्या थाटा माटानं साजरी केली जाते. परंतु आज शहीद आणि हा शब्द ज्यावेळेस ऐकला, काळजाला तो शब्द भिडला होता आणि तो शब्द भिडल्या भिडल्या बोलायला लागले, बोला बोला काय झालं. त्यावेळेस त्यांनी सांगायला सुरुवात केली, हे बघा तुमच्या गावातील शहीद संतोष महाडिक यांना सकाळी सकाळी चकमकीमध्ये चकमक होत असताना ते गंभीररित्या जखमी झाले आणि जखमी झाल्याच्या नंतर त्यांचा हॉस्पिटलमध्ये त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हे ऐकलं होतं सरपंचाने, सरपंचाच्या कानावरती बातमी गेली आणि सरपंच गावामध्ये सगळ्यांना सांगितलं, हे बघा आपल्या गावातील सुपुत्र संतोष दादा शहीद झाले, तयारीला लागा. सगळ्या गावकऱ्यांनी एकत्रित येऊन त्याच्या अंत्ययात्रेची सजावट केली. दुपारी ठीक 12 वाजता 12 वाजेच्या या टायमावरती त्या लोकांनी सांगितलं आम्ही ठीक 12 वाजता त्या गावात येऊ. आणि आल्याच्या नंतर त्या गावामध्ये येऊन त्या ठिकाणी आम्ही त्यांना शेवटची श्रद्धांजली अर्पण करू. सांगितलं ठीक आहे. ठीक दुपारी 12 वाजता त्या गावामध्ये फुलाने सजलेली गाडी यायला लागली आणि फुलाने सजलेल्या गाडीमध्ये संतोष महाडिकाचं प्रेत येत होत. गावातले सगळे त्याचे जीवलग मित्र असेल, जे कोणी नातेवाईक असेल, ते सगळे जण जमले होते. कुणी पाड मंत्यावरती कुणी चौघड्यांवरती बसून होत पाहत होत की आता संतोष महाडिक कधी येतोय, संतोष महाडिक कधी येतोय, सगळे जण पाहत होते. पाहत असताना या सगळ्या घडामोडी मीडियावाले जात होते, बघत होते आणि प्रत्येकाला विचारत होते, दादा तुम्ही संतोष महाडिकाला ओळखता का हो? असं विचारल्याच्या नंतर प्रत्येक जण सांगायचं, हो मी ओळखतो ना संतोष महाडिकाला, माझा ना माझा तो आत्या भाऊ लागतो, माझा ना तो मामा लागतो, माझा ना तो चुलता लागतो, असं प्रत्येक जण सांगत होत. फुलानं सजलेली गाडी ठीक 12 वाजता समोर समोर येत होती. दुपारच्या 12 वाजता 4 लोकांनी त्याला खांदा दिला, त्याच्या घरासमोर त्याचं पार्थिव ठेवलं आणि त्याच्या घरासमोर त्याचं पार्थिव ठेवल्याच्या नंतर त्याची ती पत्नी होती, 10 वर्षाची त्याला मुलगी आहे, ती मुलगी नुकतीच शाळेतून आली होती, तिला माहिती नव्हतं आपल्या घरी काय झालंय. आलेली मुलगी आपल्या आईला विचारते, आई आपल्या घरी एवढे लोक का जमलेत ग? आतापर्यंत आपल्या घरी एवढे लोक कधीच जमले नाही, आई आपल्या घरी एवढे लोक का जमले? त्यावेळेस त्या एका 60 वर्षाच्या बाईनं तिला बोलायला सुरुवात केली, सांगितलं बाळा आपल्या घरी लोक जमण्याचं कारण तुझे बाप घरी आलाय ना, तुझे पप्पा घरी आलेत ना. पोरीला असं वाटलं की माझा बापच घरी आलाय, पण आई बाबांनी तर सांगितलं होतं की दिवाळीच्या सुट्ट्या मिळणार नाही आणि दिवाळीच्या सुट्ट्या न मिळाल्यामुळे बाबा येणार नाही असं कळलं होतं.
आई सांग ना बाबा कुठे आहे ते. ती 10 वर्षाची पोरगी आपल्या आईला विचारायला लागली. महाराज आईला असं झालं बाप कोणता दाखवला. त्या पेटाऱ्यामध्ये बाप तिचा बंद होता. या सणाच्या दिवशी तिचा बाप बंद होऊन आला होता. त्या पोरीनं आपल्या बापाकडे जायला सुरुवात केली. सांगितलं एका 60 वर्षाच्या बाईने सांगितलं बाळा तुझा बाप आता राहिला नाही, तुझा बाप या विश्वातून निघून गेला. त्या पोरीनं आपल्या मेलेल्या बापाचं तोंड पाहण्यासाठी त्या पेटाऱ्यापर्यंत गेली. गेलेला पेटारा तिने झांबायला सुरुवात केली, पाहायला सुरुवात केली. तेवढ्यामध्ये एका 60 वर्षाच्या बाईनं तिला सरसावलं, बाजूला घेतलं, सांगितलं बाळा तुझा बाप आता कधीच बोलणार नाही. पूर्ण सांगितलं असं होणारच नाही, माझे बापा माझ्यासोबत बोलणार नाही. सांगितलं नाही बोलणार ग ताई, नाही बोलणार. त्याच्यावरच झाकण उघडण्यात आलं आणि त्याच्यावरच झाकण उघडल्याच्या नंतर त्या 10 वर्षाच्या पुरीनं आपल्या मेलेल्या बापाचं तोंड पाहिलं आणि मोठ्यानं हंबरडा फोडला बाबा. मोठ मोठ्यानं ती पोरगी रडायला लागली. एका 60 वर्षाच्या बाईनं तिला बाजूला घेतलं, सांगितलं बाळा तुझा बाप आता कधीच बोलणार नाही, कधीच बोलणार नाही. असं म्हणल्याच्या नंतर ती बोलायला लागली, बाबा बोला ना बाबा. तुम्ही जर नाही बोलले ना बाबा तर मला शाळेत मुली छळवतील ना बाबा, की तू मेलेल्या बापाची आहेस, तुला बाप नाही. बोला ना बाबा, मला बाप या ठिकाणी या मुली छळवतील ना, तुला बाप नाही, तू मेलेल्या बापा. बाबा ती 10 वर्षाची पोरगी बोलत होती, अख्खी मीडिया पाहत होती, सगळीकडे हळहळ हळहळ तळतळ त्या ठिकाणी अख्खा महाराष्ट्र टीव्ही वरती पाहत होता. आज या नगरातला एक मुलगा शहीद झाला होता, कुणाचा तरी भाऊ गेला होता, कुणाचा तरी बाप निघून गेला होता, कुणाचं तरी कुकू पुसल्या गेलं होत, कुणाला तरी आपला मुलगा विसरावा लागणार होता. 60 वर्षाची त्याची आई डोळ्यातले अश्रू आता संपून गेले होते. डोळ्यामध्ये अश्रू त्या ठिकाणी राहिले नव्हते, रडून 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 आता संपून गेले होते. एका 60 वर्षाच्या बाईनं त्या चिमुकल्या मुलीला बाजूला घेतलं, सांगितलं बाळा रडू नको. पोरगी रडत असताना या सगळ्यांनी तिला सरसावलं. ठीक 12 वाजता त्याचा खांदा त्याला त्या ठिकाणी खांदा देण्यात आला आणि 12 वाजता खांदा दिल्याच्या नंतर आता त्याचं पार्थिव अंतयात्रेच्या दिशेने निघलं आणि अंतयात्रेच्या दर्शनासाठी निघाल्याच्या नंतर त्या ठिकाणी पोहोचल्याच्या नंतर आता अंतविधीला सुरुवात झाली. अंतविधीला सुरुवात झाल्याच्या नंतर पुरीच्या हातामध्ये अग्निराग देण्यात आला. ज्या पुरीच्या हातामध्ये खेळणे शोधतात, ज्या पुरीच्या हातामध्ये कुठेतरी आता खेळणं बागडण्याचं वय आहे, पण आता तिच्या हातामध्ये आपल्या बापाला पेटवण्यासाठी मशाल देण्यात आली होती. पोरीनं ती मशाल घेतली, पोरीनं आपल्या माईकडे बघावं, बापाच्या चितीकडे पाहावं, आपल्या आईकडे बघावं, बापाच्या चितीकडे पाहावं. आईने पोरीला सहज खुणकावं, बाळा नको, आपल्या बापाला नको पेटू. पण तिच्या सोबतचा माणूस तिला पटपट पटपट फेरे घालायला लावायचा. आईकडे बघितल्याच्या नंतर पोरीनं जाग्यावरती थांबावं, पण त्या माणसानं म्हणावं बाळा चाल समोर, आपल्या आईकडे पाहावं, पुन्हा आपल्या बापाकडे पाहावं. पाहता पाहता आता त्या पोरीनं अग्निडाग देणार आहे. तेवढ्यामध्ये एका मीडियावाल्या बाईनं तिला प्रश्न विचारला, बाळा तुझ्या बापाला तू अग्निडाग देणार आहे? तिने सांगितलं नाही मी देणार अग्निडाग माझ्या बापाला. अरे माझ्या बापाने तर मला सर्वस्व दिलं, माझ्या बापाने तर मला एवढं लहानाचं मोठं केलं, माझे लाड पुरवले. माझ्या बापाला नाही मी अग्निडाग देणार, माझ्या बापाला नाही मी त्या ठिकाणी अग्नी देणार. तेवढ्यामध्ये मोठमोठ्याने छाती बडवत बडवत त्या ठिकाणी त्याची बहीण आली. आलेल्या बहिणीने सांगितलं दादा तुला ओवाळायचंय रे, तुझ्यासोबत काही बोलायचंय, तुला सांगायचंय, तुला खूप काही बोलायचंय, पण दादा आता या चितेवरती मी तुला काय सांगू. आता बोलणारी जी आई होती
चित्ती पण समोर आली होती. एक एकीनं यावं त्या चित्तीजवळ, मोठमोठ्यानं ऊर दडपावा, सांगावं संतोष आता तुझ्यासोबत यावं की काय असं वाटतंय रे. बघा कुणाची तरी त्या ठिकाणी या आई, आईचं महत्व फार वेगळं आहे. पोटचा गोळा होता तिच्या, ती त्या सगळ्या लाकडांवरती स्वतःचा ऊर दडपायची, स्वतःला त्या ठिकाणी हाणून घ्यायची, सांगायची देवा मला तर न्यायचं ना, तुला न्यायचंच होतं तर मला संपवायचं होतं. माझ्या माझ्या या लाडक्या मुलाला सुखाच्या संसारामधून का घेऊन गेलास? ऐका समोर त्या मीडियावाल्या बाईनं त्या चिमुकल्या पोरीला प्रश्न विचारला, सांगितलं बाळा तुम्ही टाळ्या वाजवाल, एवढं गोड उत्तर आहे. सांगितलं बाळा तुझा बाप आता या जीवनामध्ये राहिला नाही, तुझा बाप आता निघून गेला, पण मी तुला एक प्रश्न विचारते. सांगितलं विचारा. त्या पोरीला प्रश्न विचारण्यात आला, बाळा तू मोठं झाल्यावरती काय होणार आहे? त्या पोरीनं सांगितलं माझ्या बापाला कुणी मारलं, त्यांनी सांगितलं दहशतवाद्यांनी, दहशतवाद्यांनी तुझ्या बापाला मारलं ना, मला त्यांना मारायचंय. सगळा महाराष्ट्र बघत होता. काय बोलतीये तू? पूर्ण सांगितलं मला त्या दहशतवाद्यांना संपवायचंय, मला त्यांना मारायचंय. सांगितलं का, कसं मारणार, का कसं होणार, कसं मारणार तू त्यांना? सांगितलं त्याच्यासाठी मला इंडियन आर्मी मध्ये मला भरती व्हायचंय, आणि इंडियन आर्मी मध्ये भरती होऊन ज्या नराधमांनी माझ्या बापाला मारलं, ज्या नराधमांनी माझ्या बापाच्या छातीत गोळी घातली, त्यांच्या छातीमध्ये गोळी घालण्यासाठी मला इंडियन आर्मी मध्ये भरती व्हायचंय, मला इंडियन आर्मी भरती होऊन मला त्या ठिकाणी त्यांना मारायचंय. हे त्या पोरीचं उत्तर आहे. अख्खा महाराष्ट्र हळहळ करत होता. आपण टीव्हीवरती पाहिलं असेल नसेल मला माहीत नाही, पण घडलेला प्रसंग तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न केला. मायबाप, अरे जीवनामध्ये तेच एक असतं की जे आपला परिवार आपल्याला देत असतं. प्रेम माया कोण नाही देणार कुणाला, अरे कोणी नाही विचारणार कुणाला. तुम्ही सर्वजण इथे बसलात, पायाला लागतो मी सर्वांच्या. झालं आजचं कीर्तन, संपलं आजचं कीर्तन, भावबीजीचं निमित्त आहे. आजपासून या मंडपातून उठताना असं निश्चित करा की आपल्या बहिणीला मी आयुष्यामध्ये भले माझ्या घरी खायला दाना का नसेना, पण माझी बहीण आल्याच्या नंतर मी कष्ट करून माझ्या बहिणीला भरवील. नवे नवे इतकी तर परिस्थिती कुणाची बेकार नाही दादा, इतकी तर कमी कुणाची परिस्थिती नाही. ऐका माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. आयुष्यामध्ये कुठेही मी कमी त्या ठिकाणी जे काही करेल त्यामध्ये माझं कमी होईल जास्त होईल, पण माझ्या बहिणीसाठी मी कधीच त्या ठिकाणी कमी करणार नाही. कोण नाही देणार कुणाला माया, कोण नाही देणार कुणाला फुकटचं प्रेम. फक्त हे तीनच माणसं या जगात आहे, तुमची बहीण, तुमचे आई वडील, बस हेच तुम्हाला फुकट प्रेम देणार आहेत. म्हणून लक्ष द्या माझ्या बोलण्याकडं. देता येत असेल ना तर यांना प्रेम वाटण्याचा प्रयत्न करा. भाऊबीजीच्या निमित्ताने आमचे वडील एक सुंदर अशी कविता म्हणतील आणि आपण या ठिकाणी सेवेला त्या ठिकाणी समाप्ती करू. बाबा त्या ठिकाणी कविता म्हणतील, त्यानंतर आपण स्टॉप करूया. उदाचीच भाव बीज कोण मला ओ वाळीला, कोण बवळणी साठी मज सवे झगडील, एथे आज पडल मी माझ्या गावणी दूर, कुण घालू वाळणी लाग मल हुरा हुरा, कसे बहिणी चेनाते कसी बहिणी जी माया, ओ वाळणी मागत से साल भर भांडोणिया. उदाचीच भाव बीज महतोस घर घरी, आणि हे पाहिल सारे वेकटाच वेडा परी, वेकटाच वेडा परी. उदाचीच भाव बीज कोण मलभो वाळील, कोण वळणी साठी
मदत बेझगडीला येते आज पडलो मी माझ्या गावुणी तुरा कोणा घालू ओ वाळणी लागे मला हुर हुर कस बहिणीचे नाते कस बहिणीची माया कस बहिणीचे नाते कस बहिणीची माया ओवळणी मागतसे सलबर भांडोळिया ओवळणी मागतसे सलबर भांडोळिया सलबर भांडोळिया